धायरीत राहत्या घराशिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून प्रकरणाचा छडा लावण्यात सिंहगड पोलिसांना यश आलंय. सख्ख्या काकानेच हे कृत्य केल्याचं उघडकीस आलंय. नितीन दामोदर असे काकाचे नाव असून तो मुलीच्या मावशीचा पती आहे. नितीन एका दुकानात काम करतो. आई वडील कामावर गेल्यानंतर एकट्या असणाऱ्या ह्या 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. त्याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना नव्हती. परिसरात CCTV नसल्याने तसेच त्या मुलीच्या मोबाईल व अन्य बाबीपासून काहीही पुरावा उपलब्ध झाला नव्हता. सिंहगड पोलिसांनी मध्यरात्री काही तांत्रिक माहिती तसेच परिसरात केलेल्या पाहणी चौकशीतून नितीन दामोदर ह्याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आलंय. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक 17 वर्षाच्या मुलीचा बेशुद्धावस्थेत बॉडी भेटलेली होती. दवाखान्यात दाखवला असता तिचा मृत्यू झालेला होता असं निष्पन्न झालं. PM रिपोर्ट भेटल्यानंतर तिचा गळा दाबून खून केलेला आहे याची माहिती भेटली. त्या अनुषंगाने सिंहगड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्याबरोबरच क्राईम ब्रँच पुणे यांनी येथील अधिकारी यांनी तपास सुरू केले. तपासामध्ये जे जे संशयित होते त्यांचं त्यावेळेचं लोकेशन त्यांचे बद्दलची माहिती मिळवण्यात आली. त्यातून असं निष्पन्न झालेलं आहे की दुपारी 3 ते 5 यावेळेत जेव्हा घरी मुलगी एकटी होती त्यावेळेला हा प्रसंग घडलेला आहे. आणि त्या बिल्डिंगच्या आजूबाजूचे जे CCTV कॅमेरा चेक केले त्यावेळेला कोणकोण संशयित या घटनास्थळाकडे गेले याची माहिती घेण्यात आली. आणि या माहितीतून जो संशयित त्यातला एक मेजर संशयित जो आहे मुलीच्या मावशीचा नवरा त्याचं यावेळेला इथे तो फिरत आहे असं दिसून आलं. अतिशय गंभीर गुन्ह्यांचा तपास 12 तासात लावण्यात सिंहगड पोलिसांना यश मिळालं आहे.